शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि आय आय टी एस घडवणारी एकमेव संस्था. 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS, 30 BAMS, 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT, 1 NIT, 1 IIIT. तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा. जिल्हा परिषद कार्यालयात शिवराज्याभिषेक दिन साजरा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा वर्धापन दिनानिमित्त बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयात आज बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारून साजरा करण्यात आला. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानिमित्ताने आज बुलढाणा जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. तांब्यांचा कळस, राजमुद्रा असलेला झेंडा, भगवी पताका आणि त्यांना आंब्याच्या पानाचे तोरण बांधून ही गुढी उभारण्यात आली होती. तर या गुढीच्या पायथ्याशी आकर्षक अशी फुलांची सजावट आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. सुरुवातीला राष्ट्रगीत आणि त्यानंतर महाराष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमलाताई जालिंदर बुधवत, जिल्हा परिषदेच्या CEO भाग्यश्री विश्पुते यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते. मी आपल्याला या दिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला जो राज्यकारभार होता तो राज्यकारभार करत असताना राज्यामध्ये आज महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी काम करते. विविध खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करते. कोरोनाचं संकट आहे, या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. महाराष्ट्रामध्ये उत्तम आरोग्य व्यवस्था, इतर सगळ्या चांगल्या व्यवस्थेच्या माध्यमातून देशामध्ये सगळ्यात चांगलं पारदर्शी काम कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार हे प्रामुख्यानं करून राहिलेलं आहे. विविध संकट महाराष्ट्रावर त्या ठिकाणी येत आहे. अतिवृष्टीचं संकट आहे, वादळांचं संकट आहे, महामारीचं संकट आहे आणि या सर्व संकटातून आपली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी आपण सावरत असताना खऱ्या अर्थानं आज आपण महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आर्थिक अडचणी असताना सुद्धा शेतकरी असतील, शेतमजूर असतील किंवा इतर विविध विकासाची कामं असतील त्याच्यामध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी कुठे कमी पडून नाही राहिलो नाही, पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज बुलढाणा या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा BCCN न्यूज, 24 वर्षे विश्वासाची.